महिलांनी आधुनिक जगात वावरताना चौकस बाजूंनी लक्ष ठेवणं ही काळाची गरज. कदाचित महिलांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला तर अशावेळी स्वतःच्या स्वरक्षणासाठी स्वतःचीच मानसिक तयारी करणं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी यांनी मीच माझी रक्षक या महिला विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुंबई येथील नामांकित सेल्फ डिफेन्स ट्रेनर अंजुषा चौघुले, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, माजी उपमहापौर आणि विद्यमान आरोग्य समिती सभापती सतीश कुलकर्णी, पूर्व प्रभाग सभापती शाहीन मिर्झा, नगरसेविका रुपाली निकुळे, पुष्पा शर्मा, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, भारती बागुल यांच्यासह झेंडा फेम सुमित गायकवाड आणि ज्येष्ठ अभिनेत्री रुचा कदम यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सतीश नाना कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं. स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत बाहेरचं जे वातावरण आहे, बाहेरचं वातावरण बोलायचं झालं तर स्त्री अत्यंत बाहेर पडताना असुरक्षित आहे. बाहेर कोण केव्हा येईल, केव्हा मंगळसूत्र चोरी, काय अंगाचे रागीण चोरी किंवा महिलांचे मुलींचे छेडछाड करील, संपूर्ण या परिस्थितीमध्ये सोप्या आणि चांगल्या प्रमाणे कराटे आणि बाकीचे शिक्षण घेता स्वतःचं संरक्षण कसं करता येईल असं शिक्षण या ठिकाणी मॅडम येतात. 5 मिनिटांमध्ये संपूर्ण नाशिकांच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला असा कार्यक्रम आहे. यानंतर मीच माझी संरक्षक या विषयावर आधारित अंजुषा चौघुले यांनी उपस्थितांना स्वरक्षणाचे धडे देत प्रात्यक्षिके दाखवले. आता तू काय करशील, मी तुझे केस ओढले काय करशील, कर एक्झॅक्टली. सी नाउ प्लीज क्लॅप फॉर हर बिकॉज तिने लॉजिक, तिचं लॉजिक तिने मनापासून वापरलं. तिने असा केला, हात निघाला. सपोज त्याने इतक्या जोरात ओढलंय की नाही निघत आहे, धर मग काय करणार? सो यू होल्ड इट हिअर अँड यू कॅन किक हिम देअर, कळलं का? ओके, सो सपोज ह्याने नाही झालं तर तुम्ही पकडून इथे मारा. सो ह्या खूप सिम्पल स्टेप्स आहेत, ह्याच्यासाठी मार्शल आर्टची गरज आहे का? यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे अभिनेत्री रुचा कदम आणि झेंडा फेम सुमित गायकवाड. या दोघांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना लाठीचं वाटप करण्यात आलं. आदिशक्ती प्रतिष्ठानच्या या नियोजनबद्ध कार्यक्रमात खास महिलांसाठी अश्विनी जोशी यांच्या सुमधुर आवाजात गीतांच्या मैफिलीने कार्यक्रमाची शोभा वाढली. दरम्यान आयोजकांनी सर्व मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. दिशानुसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर, नाशिक.